माहूर तालुक्यात 42,52,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आशीर्वादाने माहूर व किनवट तालुक्यात विकासाची गंगा वाहू लागली आहे असे सांगून माहूर शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी धनुडी येथील पैनगंगा नदीवरील बंधाऱ्याचे लवकरच भूमिपूजन होणार असल्याचे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले. माहूर शहरातील तहसील कार्यालय परिसरात बांधण्यात येणाऱ्या सामूहिक निवासस्थानाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. किनवट आणि माहूर भागातील मांडवीपासून ते माहूरपर्यंत आज जवळपास साधारणतः 53,000 कोटी रुपयाचे आपण भूमिपूजन या ठिकाणी केलेले आहे. हे सगळं करत असताना मागच्या काळामध्ये सुद्धा जवळपास आपण 73 ते 74 कोटी रुपयाच्या कामाचे भूमिपूजन त्या ठिकाणी केलेले होते. त्यापैकीच एक निवासस्थानाचं आम्ही भूमिपूजन, महसूल विभागाचं निवासस्थानाचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं होतं, परंतु काही टेक्निकल अडचणीमुळे थोडंसं प्रलंबित, म्हणजे काम करण्यामध्ये थोडंसं बाधा त्या ठिकाणी झाल्या. ते प्रकरण सुद्धा आता निकाली निघालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी जवळपास 45 ते 46 वेगवेगळ्या सर्व विभागाचे असणारे आपले अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी निवासस्थान करून त्या ठिकाणी राहणार आहेत. याचं कारणच असं आहे की अनेकांची ओरड असे असते की आम्हाला राहण्याची व्यवस्था नाही, घर नाही, त्याच्यामुळं बाहेरून आम्हाला येणं जाणं करावं लागतं. अशा पद्धतीची कर्मचाऱ्यांची जी ओरड होती ते आपण निकाली या ठिकाणी काढलेलं आहे आणि कायमस्वरूपी आपले सगळे येणारे सर्व अधिकारी या निवासस्थानामध्ये वास्तव्य करतील आणि त्यांना ह्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजे. अशा पद्धतीचं राज्य शासनाचीच भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण हे महत्त्वाकांक्षा अशा पद्धतीचं कार्यक्रम मागच्या करोनाचे 2 वर्ष जरी वजा जातात का मागच्या या 5-6 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण पूर्णत्वाला नेत आहोत ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. यावेळी ज्येष्ठ नेते धरमसिंग राठोड, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बापूराव केंद्रे, तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश रेऊतकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता वसंत झरीकर, शाखा अभियंता रवींद्र उमाळे, बाबासाहेब गाडेकर राठोड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. माहूर तालुक्यातील मणीरामखेड येथे बृहन लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या बंद नलिकेच्या वितरण प्रणालीचे रुई, गुंडवळ, तांदळा, दत्तमांजरी व मंदिर रस्त्याची सुधारणा तसेच फुलसावंगी, कुपटी, वानोळा, पानोळा, पालाईगुडा या रस्त्यांची पूल व मोऱ्यांसह सुधारणा अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन शनिवारी आमदार केराम यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अनिल वाघमारे, निळकंठ म्हस्के, ज्योतिराम राठोड, नंदकुमार जोशी, विजय आमले, निळकंठ कातले, मरस कोल्हे, कुलदीप घोडेकर, नागोराव सुर्वे, संतोष तामखाने, पद्म्या गिरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. संजय घोगरेसह अनवर खिकची, विदर्भ न्यूज, माहूर.